प्लॅटिनम जे ह्याचं सिरम जे आहे, फक्त त्याच्यापासूनच माणसाचा जीव वाचू शकतो आणि जे फक्त दवाखान्यात अवेलेबल असतात. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलोय शारा गावात. इथे एक साप आलेला दिसलाय. एक भारतीय नाग बसलेला आहे, विषारी साप. मागून काठी घ्यान देऊचा थोडस त्याला. काठी द्या त्याला, काठी द्या पोलीस. नाही नाही दिसतोय खाली. ब्लॅकबेरी माहिती झाली. गडा माणसा लागला. बापू भाटो देते तुम पाड माझी खाते. हाय मित्रांनो, भारतीय नाग विषारी साप पंधरांच्या मागे घरात येणारा पत्र्याच्या मध्ये काय कर टाइम लागत का तुम्हा खुशी जोर आर तुमचंच घर आहे ना? काय नाव सांगा? रामा पवार. रामा पवार आहे. रामा मंजूर पवार. त्यांच्या घरामध्ये का दिसला कसा तुम्हाला? उंदरा मागे लागलो. उंदराच्या मागे. त्याच्यामुळे वर लक्ष गेलं. ठीक आहे, काळजी घ्या. हे आता आपण ग्रामीण भागात राहतात, उंदरा आहेतच आणि उंदरांच्या मागे सगळे साप असे घरात येतात, त्याच्यामुळे कधी पण काळजी घेणं फार जास्त जरुरी आहे. ठीक आहे.
काळजी घ्या, सुरक्षित राहा, धन्यवाद. सगळे पालावरची मंडळी जमा झाली. काय काय म्हणतात पेपर गिपर द्या कधी मध्ये आमच्याकडे सरपंच निघतात पेपरला पेपरला द्यायचं काम आपण करत नाही दादा सरपंच. हाय मित्रांनो, भारतीय नाग जो सकाळी अर्ली मॉर्निंग शारा गावातनं आपण पारधीच्या पाल्यावरनं राजू पवार यांच्या घरून रेस्क्यू केला होता. पत्र्याच्या मध्ये बसलेला होता, फुल ब्लॅक कलरमध्ये, त्यामुळे अंगावर जी आहे ती ब्लू कलरची शेड दिसते. विषारी असलेला साप, भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोबरा, चिरल्यानंतर पणा काढून वॉर्न करणारा. ज्याच्या घरात निघाला होता तेच आमचे कॅमेरामॅन होते, खूप जास्त घाबरलेले होते, त्यामुळे रेस्क्यूचा जो व्हिडिओ आहे तो फार काही व्यवस्थित येऊ शकला नाही. खूप पळापळ झाली ह्या रूममधून त्या रूममध्ये, सारखा साप पळत होता, भिंतीवर होता, पत्र्याच्या खाली. भारतीय नाग बघू शकता कसा ब्लू शेड दिसतो त्याच्या अंगावर काळा असल्यामुळे. भारतीय नाग न्यूरोटॉक्सिक प्रकारचं वेनम असतं याचं, जी आपली नर्वस सिस्टम जी आहे मज्जा संस्था त्यावर अटॅक करतं. साप चावल्यानंतर चावलेल्या जागेवर खूप जास्त वेदना व्हायला लागतात, सूज यायला सुरुवात होते आणि थोड्या वेळात बाकीचे सिमटम्स जाणवतात, ज्यामध्ये पोट दुखणं, डोळे जड होणं, डोकं जड होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, आणि लवकर जर उपचार जर नाही झाले तर माणसाचं शरीर पूर्ण पॅरलाइज होतं, अर्धांगवायू जसा होतो त्या प्रकारचा, हातपाय हलवता येत नाहीत, आणि उपचार जर नाही झाले तर माणसाचा जीव पण जाऊ शकतो. पण कुठलाही विषारी साप चावल्यानंतर माणसाकडे जवळपास एक ते दीड तासापर्यंतचा वेळ असतो, तेवढ्या वेळात जर त्याच्यावर उपचार जर चालू झाले तर माणसाचा जीव 100% वाचतो. घाबरून न जाता, ज्याला सर्पदंश झालेला आहे अशा माणसाला हालचाल न करू देता सरळ दवाखान्यामध्ये घेऊन जावे जिथे सर्पदंशावर उपचार होतात. कारण अँटीस्नेक व्हेनम जे ह्याचं सिरम जे आहे फक्त त्याच्यापासूनच माणसाचा जीव वाचू शकतो, आणि जे फक्त दवाखान्यात अवेलेबल असतात. कुठल्याही अंगारे दुपारे बाबा कुठल्याही आश्रमात जाऊन माणसाचा जीव वाचत नाही. ग्रामीण भागात अजूनही असे प्रकार आहेत, मंदिरात घेऊन जातात, आश्रमात घेऊन जातात, नाही एखाद्या फकीराकडे घेऊन जातात, तर असं काही न करता सरळ त्या माणसाला दवाखान्यामध्ये घेऊन जाणे, जेणेकरून माणसाचा जीव 100% वाचतो. विषारी साप, भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोबरा, गेहूवन, गवाळी, असे बरेचसे बाकी अजून ग्रामीण नावा भागातली नावं आहेत. ठीक आहे मित्रांनो, देऊया त्याला सोडून ह्याच्या, जोपर्यंत आपण बाजूला सरकणार तोपर्यंत हा सुद्धा असाच उभा राहील. इथून सोडून देऊयात साईडला. दिलाय मित्रांनो सोडून दिला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.